नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथील चिंचवली येथे वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन या दोन्ही दिनांचा संदर्भ साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या आदिवासी महिलांना या योजनेचे आवेदन यशस्वीपणे दाखल झाल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले आणि साडी चोळी देऊन आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिंचवली येथील गणपती घाटावर 100 झाडे लावण्यात आली. दरम्यान पुढील 4 दिवसात कर्जत तालुक्यात सुमारे 500 वृक्ष नेरळ, दामत आणि भडवळ या ठिकाणी लावले जाणार आहेत. या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, महिला मोर्चाचे अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, चिंचवलीच्या उपसरपंच सुप्रिया भगत, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भगत, रोशन पाटील, नितेश भगत, ऋषिकेश भगत, विनोद भगत, कर्जत तालुका उपाध्यक्ष स्वप्नील खांबाळे राणे, कर्जत तालुका सरचिटणीस संदीप मस्कर, सरचिटणीस वसंत महाडिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांनी केले होते. पनवेल ग्रामीण मंडळ युवा मोर्चाची संघटनात्मक नियुक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार ग्रामीण मंडळ सरचिटणीसपदी विश्वजित पाटील, निलेश हातमोडे, उपाध्यक्षपदी राहुल पोपेटा, विश्वास म्हात्रे, प्रकट कडू, धनंजय पाटील, कोषाध्यक्षपदी अमर शेळके आणि नितीन भुईर, चिटणीसपदी कल्पेश पाटील, मंगेश लबडे, सचिन पाटील, चेतन सुरते, रोशन धर्मा पाटील, रोशन मधुकर पाटील, भरत कराड, सदस्यपदी मुकेश फडके आणि लहू मुंडे यांची, तर प्रभाग 1 अध्यक्षपदी नितेश पाटील, प्रभाग 2 अध्यक्षपदी शुभम खानावकर, वावंजे पंचायत समिती अध्यक्षपदी निलेश धाडावकर, चिंद्रण पंचायत समिती अध्यक्षपदी दीपक रिकामे, आदई पंचायत समिती अध्यक्षपदी निलेश शेळके, पालीदेवत पंचायत समिती अध्यक्षपदी महेश केणी, पळसपे पंचायत समिती अध्यक्षपदी मुकेश भगत, कोण पंचायत समिती अध्यक्षपदी संदेश पाटील, गोसुंदे पंचायत समिती अध्यक्षपदी नरेंद्र कोंडिलकर, पोयंजे पंचायत समिती अध्यक्षपदी राजेश लबडे, करंजाडे अध्यक्षपदी सत्यजित पाटील, उल्वेनोड अध्यक्षपदी धीरज उल्वेकर, केळवणे पंचायत समिती अध्यक्षपदी मनोज ठाकूर, तर आपटे पंचायत समिती अध्यक्षपदी कल्पेश कोंडिलकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. गरजू घरकाम करणाऱ्या 150 महिलांना 3 लाखांचा अपघाती विमा पॉलिसीचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. त्याचबरोबर धान्य वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी खारघर सेक्टर 12 मधील उत्कर्ष हॉलमध्ये झाला. हा कार्यक्रम माजी सभापती तथा ओबीसी सेलच्या उत्तर रायगड जिल्हा महिला प्रमुख हर्षदा अमर उपाध्याय यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, भाजप खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरीश केणी, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, खारघर शहर चिटणीस किरण पाटील, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजिका बीना गोगरी, जिल्हा सरचिटणीस संध्या शारबित्रे, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, उपाध्यक्ष मधुमिता जीना, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्यामला सुरेश, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष श्री माघाडे, भाजप खारघर सचिव शुभ्रा मिश्रा, अनिता जाधव, सीमा खडसे, प्रिया दळवी, सौ माया, गायत्री दुबे, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, उपाध्यक्ष प्रवीण बेरा, शुभ पाटील, सरचिटणीस अक्षय लोखंडे, आदित्य हटके, सदस्य हार्दिक पटेल, भाजप युवा कोष अध्यक्ष किरण रावडे, मन की बात प्रमुख अंकुर शर्मा, ब्लॉक प्रमुख सचिन चिखलकर उपस्थित होते. संगणक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आज नवीन पनवेल येथे आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या AI एक्सपेरिमेंटल लॅबचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. काळानुसार होणाऱ्या बदलाची योग्य वेळी चाहूल लागून संगणकाचे ज्ञान घराघरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सी डेकचे
तत्कालीन प्रमुख विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 ऑगस्ट 1999 रोजी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची जयंत भगत यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली आणि या संस्थेला अल्पावधीतच मोठे यश मिळाले. काळानुसार विविध कोर्सेस या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आले. त्या अनुषंगाने उत्कृष्टतेचे 25 वर्षे होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून AI एक्सपेरिमेंटल लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच जवाहरलाल नेहरू बंदरामुळे ठाणे बेलापूर शिव पनवेल महामार्गावर दररोज वाढणारी वाहन संख्या लक्षात घेऊन सिडकोकडून आखण्यात आलेल्या खारघर तुर्भे भुयारी मार्ग उभारणीत अडथळा ठरत असलेल्या काही कंपन्या तसेच झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि सिडकोने संयुक्त आराखडा तयार केला आहे. या रस्त्याच्या उभारणीत MIDC जमिनीवर 3 मोठ्या कंपन्यांसह जवळपास 11,767 चौरस मीटर क्षेत्रावर उभ्या असलेल्या बेकायदा झोपड्या पाडाव्या लागणार आहेत. या झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारी यापुढे सिडकोवर राहणार आहे. शिव पनवेल महामार्गालगत असलेल्या जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ ते खारघर येथील गुरुद्वारा जंक्शनपर्यंत उन्नत मार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. हा रस्ता 5.56 किलोमीटर अंतराचा असून त्याची साधारण 1.5 किलोमीटर अंतराची लांबी ही MIDC भागातून जाते. या रस्त्यामध्ये वनविभागाच्या क्षेत्रात साधारणपणे 1.76 किलोमीटर अंतराचे 2 बोगदे केले जाणार आहेत. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सर्वसाधारण पोलीस शिपाई या 391 पदांकरिता लेखी परीक्षा आज अलिबाग आणि पेणमधील 11 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. 3,000 पुरुष आणि 1,175 महिला असे एकूण 4,747 उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. परीक्षा निर्भयपणे शांततामय उत्स्फूर्त वातावरणात पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी परीक्षा केंद्रांवर तसेच केंद्राबाहेरील परिसरात 1 पोलीस अधीक्षक, 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 100 पोलीस अधिकारी, 576 अंमलदार असे एकूण 677 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन कमिटी अलिबाग मुरुडतर्फे जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अलिबाग शहरात रॅली काढण्यात आली होती. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्यासह आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यात देखील आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात हा दिन साजरा केला. आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग तालुक्यातही आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने अलिबाग शहरात आदिवासी बांधवांनी रॅली काढली होती. रायगड बाजार येथून या रॅलीला सुरुवात झाली. दरम्यान सहाण येथे ही श्री गणेश मंगल कार्यालयात आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदिवासींना विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड, निरनिराळ्या लाभांच्या योजनांचे धनादेश वाटप करण्यात आले. या ठिकाणी आदिवासी बंधू भगिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होण्यासाठी युद्धपातळीवर सिडको मंडळ आणि अदानी समूह दिवसरात्र काम करत आहे. 3 दिवसांपूर्वी प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडाधड झालेल्या सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांनी स्फोटकाचे काम रोखून धरले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पनवेल शहर पोलिसांनी ग्रामस्थ आणि प्रकल्प अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर त्याच बैठकीत स्फोटांचे नियोजन आखून दिल्याने काम पुन्हा सुरू करण्यात आले. नवी मुंबईतील सी वुड्स परिसरातील DPS शाळेच्या परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. 19 वर्षांच्या या तरुणीचा खून तिच्या प्रियकराने केला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. शुक्रवारी सकाळी या तरुणीच्या प्रियकराचाही मृतदेह पोलिसांना बेलापूर येथील खाडी किनाऱ्यावर सापडला. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. नवी मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी शुक्रवारी पहाटे स्वस्तिक पाटीलचा मृतदेह शोधून काढला. स्वस्तिकने त्याच्या प्रेयसीची हत्या करून नंतर तलावात उडी मारली असावी असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्तिक आणि तरुणीचे गेली 2 वर्षे प्रेमसंबंध होते. यापूर्वी त्यांच्यात काही कारणामुळे वाद झाला होता.
डीपीएस परिसरात येण्यापूर्वी आणि नंतरही दोघांमध्ये वाद झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. पनवेल तालुक्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भात नावाशेवा टप्पा 3 योजना पूर्ण करण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामकाजाचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. तसेच हे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल महानगरपालिका तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे उल्वे नोड अध्यक्ष आणि उल्वे सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंजूळ शुक्ला उर्फ शुक्ला भैया यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून शुक्रवारी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त उल्व्यात मोफत टी शर्टचे आयोजन करण्यात आले असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी भाजपचे उल्वे नोड उपाध्यक्ष अवधेश कुमार महतो, अवनीश सिंह, अखिलेश विश्वकर्मा, जनक दनानी, शिवम विश्वेश्वर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते भाजप पदाधिकाऱ्यांशी विभागवार चर्चा करतील. भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले असून 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा झंझावाती दौरा असणार आहे. 3 दिवसात ते विविध विभागांमध्ये बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व आले आहे.